ओम शांती। संत ज्ञानेश्वर म्हणजे 13व्या शतकातील महान अलौकिक पुरुष, परमार्थिक क्षेत्रामध्ये भूतो न भविष्यती असे एक व्यक्तिमत्व म्हटले तरी वावगे ठरणार नाही। वर्तमान काळात मनुष्याचे जीवन तणावपूर्ण आहे। अशा तणावपूर्ण वातावरणात समस्त मानवजातीला सुखशांतीचा मार्ग दाखवणारा ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीलाच भावार्थ दीपिका, अमृतानुभव असेही म्हटले जाते। असं म्हटलं जातं, ऐसा श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी, कारण यामध्ये सर्व समस्यांचे समाधान आहे। ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नेवासा या गावी प्रवरा नदीच्या तीर असलेल्या महादेवाच्या मंदिरातील खांबाला टेकून शके 1212 वयाच्या केवळ 15व्या वर्षी पूर्ण केला। आज ज्ञानेश्वरी प्रत्येक मनुष्यासाठी एक संजीवनी आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी शके 1218 कार्तिक महिन्यात क्षेत्र पंढरपूर येथे एकांत सुखाचा लाभ घेण्यासाठी जिवंत समाधी घेण्याचा निश्चय केला। गुरुवारी त्रयोदशीस दुपारी आळंदी गावामध्ये इंद्रायणी नदीच्या काठी सिद्धेश्वराच्या मंदिराच्या डाव्या बाजूस अजान वृक्षाखाली समाधीस्थ झाले। याच ग्रंथाचे आध्यात्मिक रहस्य समजून घेण्यासाठी संपूर्ण विश्वामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयांना अवश्य भेट द्या। ओम शांती। ओम शांती। आज आपण ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे आणि या 4थ्या अध्यायामध्ये आपण बघितलं की कसे ज्ञान सूर्य परमात्मा स्वयं जे ज्ञानाचे प्रकाश आहे आणि या ठिकाणी माऊलींनी उल्लेख केलेला आहे की पहिलं हे जे ज्ञान आहे हे ज्ञान सूर्य परमात्मा सूर्यवंशी घराण्याची जी स्थापना करतात ज्याला सतयुगी सृष्टी म्हटलं जातं आणि अशा सतयुगी सृष्टीमध्ये सूर्यवंशी घराण्याची स्थापना सर्वात प्रथम होते। तर ह्या ज्ञानाद्वारे सर्वात प्रथम सूर्यवंशी घराण्याची स्थापना होत असल्यामुळं हे ज्ञान परमात्म्यानं सर्वात अगोदर सूर्यवंशी घराण्यातली आत्म्यांना सांगितलं। त्यानंतर मनूला मनू चंद्राला म्हटलं जातं। सूर्यवंशी घराण्यानंतर कर्तव्यवाचक नाम प्रजापिता ब्रह्मा म्हणजे ज्ञान सूर्य शिव आणि ज्ञान चंद्रमा म्हणजे ज्यानं हे ज्ञान धारण केलं असे प्रजापिता ब्रह्मा। सतयुगानंतर चंद्रवंशी घराणा राम आणि सीतेचं राज्य सुरू होतं। तर मूलतः हे जे ज्ञान आहे हे सर्वात प्रथम सूर्यवंशी घराणा, चंद्रवंशी घराणा आणि नंतर द्वापरयुगापासून जी कलियुगाला सुरुवात झाली, शास्त्रांमध्ये एक गोष्ट येते की राजा परीक्षित ज्यावेळेस त्याचं राज्य होतं ज्यावेळेला कलियुगाची दस्तक आली, कलियुगानं दस्तक दिली की आता मी येणार आहे, त्यावेळेस राजा परीक्षितनं त्याला नकार दिला। परंतु म्हटलं जातं
की कलियुगानं राजा परीक्षितची खूप विनवणी केली आणि खूप विनवणी केल्यानंतर राजा परीक्षितनं कलियुगावर एक दया दाखवली आणि राजा परीक्षितनं कलियुगाला सांगितलं की मी तुला राहण्यासाठी कलियुगामध्ये जागा देतो, परंतु तू ते स्थान सोडून दुसरीकडे जायचं नाही आणि म्हणून कलियुग त्या गोष्टीला स्वीकार करत राजा परीक्षितची जी आज्ञा आहे त्या आज्ञेला स्वीकार केलं. राजा परीक्षितने पहिली आज्ञा दिली की तुला ह्या दुनियेमध्ये जुएचं स्थान म्हणजे ज्या ठिकाणी लोक जुवा खेळतात, आपण बघतो की घरोघरी गल्लोगल्ली गावागावांमध्ये हा जो जुएचा खेळ आहे हा चालतो. पहिलं स्थान राजा परीक्षितनं कलियुगाला जुएचं स्थान दिलं. दुसरं स्थान राजा परीक्षितनं कलियुगाला सांगितलं की ज्या ठिकाणी शराब आहे त्या ठिकाणी तुझं स्थान राहील. तिसरं त्याला एक स्थान दिलं, ते म्हणजे वेश्यालय. तीन स्थान दिल्यानंतर कलियुगानं सांगितलं की नाही, मला अजून एक स्थान पाहिजे. राजा परीक्षितनं सोन्याचा मुकुट घातलेला होता. कलियुगाला सांगितलं की चल तुला तीन स्थान तर दिले, परंतु तुला एक सोन्याचं पण स्थान देतो. असं म्हणताच कलियुग राजा परीक्षितनं जे सोन्याचा मुकुट घातलेला होता सोन्याच्या मुकुटामध्ये प्रवेश केला. मग आपण बघतो की आज कलियुगानं आपला इतका काही प्रभाव सोडलेला आहे की महाभारताच्या युद्धामध्ये पांडवांना जे कपट करून हरवण्यात आलं तो पण एक जुएचा खेळ होता. कशाप्रकारे जुवा खेळल्यानंतर व्यक्तीला पराधीन करून विवश केलं जातं हे यामध्ये दाखवलेलं आहे. आणि आज हा जो खेळ आहे कलियुगामध्ये कूटनीती म्हणा किंवा दुसऱ्यांना कसं मागं वढायचं, पुढं जाऊन द्यायचं नाही, ह्या गोष्टी या कलियुगामध्ये चाललेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण बघतो की दारूचे जे दुकान आहेत त्या दारूच्या दुकानांना इतकं काही ग्राहक आहे की त्यांना कोणत्या वास्तूची पण गरज नाही. कुठं जरी दारूचं दुकान खोललं तरी तिथं गर्दी असतेच. आणि ही जी दारू आहे आज आपण बघतो की घराघरामध्ये किंवा जास्त प्रमाणात आज घराघरामध्ये म्हणण्यापेक्षा खूप काही जास्त प्रमाणात तिचा वापर आज लोक करतात. दुकानामध्ये तर पिताच, परंतु पिऊन घरामध्ये पण येतात, म्हणजे आज कलियुग घराघरामध्ये पण घुसलेलं आहे. त्यानंतर आपण बघतो की वेश्यालय, भरपूर ठिकाणी वेश्यालय आज भारतामध्ये आपण बघतो, परंतु टी व्हीच्या माध्यमाद्वारे असं काही चलचित्र किंवा
अशा काही ब्ल्यू फिल्म ज्या दूरदर्शनच्या माध्यमामध्ये घराघरामध्ये लोक बघतात, म्हणजे सर्व जे गोष्टी आहेत आज ह्या कलियुगाचा जो प्रभाव आहे तो आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सर्वात जास्त मोहित करणारं जे सोनं आहे, कलियुगामध्ये सोन्याचा सर्वात जास्त प्रभाव आहे आणि घराघरामध्ये सोन्याला जास्त महत्त्व दिलं जातं. म्हणून आपण बघतो की कलियुगामध्ये कलाहीन लोकांच्या जीवनामध्ये जरी सोन्याचे मुकुट आज लोकांच्या डोक्यावरती नाही आहे, परंतु ती एक आठवण आहे की सतयुग आणि त्रेतायुगामध्ये सुवर्ण मुकुट होते, ते आता नाहीसे झाले आणि सोनं इतकं काही अनमोल झालं की लोक ते चोरी करण्यासाठी, ते प्राप्त करण्यासाठी चोरी पण करतात. कोणत्याही मार्गानं होईना, परंतु आज सोन्याला लोकांनी इतकं काही प्राधान्य दिलं आहे की ते स्वतःच्या जवळ ठेवतात. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य की हा जो योग आहे चौथ्या अध्यायाच्या सुरुवातीला, तुमच्या लक्षात आलं असेल की कसं एक निराकार शिव परमात्म्यानं क्रमशः सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग, कलियुगाच्या अंतिम वेळी ज्याला आपण म्हणतो एक छोटंसं संगमयुग, सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर जसा प्रभातचा एक वेळ असतो आणि त्यावेळेस परमात्मा येऊन कसं आत्म्यांना पुन्हा संपूर्ण पावन बनवण्याचं कार्य करतो, यामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणून गीता ज्ञान हे कधी सांगितलेलं आहे हे लोकांच्या मध्ये खूप काही कन्फ्युजन आहे. कारण आपण हे समजून घ्यायला पाहिजे की ईश्वर कधीही आत्म्यांना अस्त्रशस्त्राची लढाई शिकवू शकत नाही. मग ईश्वर आत्म्यांना आसुरी ज्या वृत्ती आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार ज्या विकारांनी त्रासून गेलेले आहेत, अशा आत्म्यांना पुन्हा पावन बनवण्यासाठी राजयोगाचं माध्यम परमात्मा सर्व आत्मांना देतात. आणि ज्यावेळेस परमात्म्याबरोबर सर्व संबंधांचा अनुभव केला जातो, त्यावेळेस आत्मा संपूर्ण पावन बनते. म्हणून माऊलींनी खूप काही त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. दुसरा जो श्लोक आहे याचं वर्णन छान यामध्ये सांगितलेलं आहे. मग अनेकही या योगाते राज ऋषी झाले जाणते, परी तेथूनी आता सांप्रते नेनीज कोणही जे प्राणी या कामी भरू, देहाचे वरी आदरू म्हणूनी पडेला विसरू आत्मबोधाचा. आत्मबोधाचा विसर मनुष्य आत्म्यांना कधी पडला की ज्यावेळेस प्राणी मात्रांना विकार, विषय विकारांची गोडी लागली, त्यावेळेस स्वतःच्या अस्तित्वाचा, आत्मबोधाचा विसर पडला. ज्यावेळेस व्यक्तीचं देहावर प्रेम आकर्षित होतं,
त्यावेळेस आत्म्यावर ह्या काम आणि क्रोध ह्या दोन गोष्टी इतक्या काही हवी होऊन जातात की तो स्वतःला विसरून जातो. आस्तिक बुद्धी आडमार्गाने गेल्यामुळं विषय सुख म्हणजेच इति कर्तव्यता असं लोकांना वाटून जातं. ते जीवाप्रमाणेच विषयरूप उपाधीवर प्रेम करू लागतात. जसं बावलींनी इथं उपमा दिलेली आहे, जैन धर्मामध्ये श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन पंथ असतात आणि ह्या दोन पंथामध्ये दिगंबर लोक कोणत्याही प्रकारचं वस्त्र न घालता बाहेर पण निघतात, कारण त्यांनी आपल्या कर्मेंद्रियांना साधनेद्वारे वश केलेलं असतं. ज्यांनी आपल्या कर्मेंद्रियांना वश केलेलं आहे वास्तविक त्या अवस्थेला अशरीरी अवस्था म्हटलं जातं, की कोणत्याही प्रकारे शरीराचं भान न राहता सर्वांप्रती एक समानतेची भावना, असं जे वर्णन इथं केलेलं आहे. मग जिथं दिगंबर लोक राहतात त्या ठिकाणी उंच वस्त्राची चाळ कशी असणार, म्हणजे खूप सुंदर वर्णन आहे की जिथं काम आणि क्रोध आहे तिथं देवता एक कसे राहू शकतात. कारण म्हटलं जातं की एकतर राम असू शकतो एकतर रावण असू शकतो. रावण राज्यामध्ये रामाची गरज नाही, कारण ज्या ठिकाणी राम आहे तिथं काम असू शकत नाही. परंतु काही बुद्धिजीवी लोकांनी ह्या गोष्टीला समजून घेतलेले नाही आहे आणि ह्या दोन्ही गोष्टींना तिथं जोडलेलं आहे की राम आणि रावण एकत्र होते. वास्तविक खूप सुंदर वर्णन माऊलींनी या ठिकाणी केलेलं आहे की कलियुगामध्ये आत्मे ज्यावेळेस काम आणि क्रोध ह्या विकारांना जिंकतात त्यावेळेस सूर्यवंशी आणि चंद्रवंशी घराण्यामध्ये ह्या विकारांची प्रवेशता होऊ शकत नाही. यांचं जे राज्य आहे हे द्वापरयुगापासून पुन्हा सुरू होतं आणि कलियुगापर्यंत यांचं राज्य चालतं. परंतु कथाकारांनी आपल्या चिंतनानुसार आपल्या बुद्धीनुसार काही काही गोष्टींना या ठिकाणी एक मिक्स किंवा ज्याला आपण म्हणतो की कुठं ना कुठं आपलं मत व्यक्त केलेलं आहे. एखादा जर जन्म होताना जर एखादा व्यक्ती एखादा मुलगा जर आंधळा आहे तर त्याला सूर्याचा काय उपयोग आहे, आंधळ्या व्यक्तीला सूर्याचा प्रकाश काय आहे ते कधी समजू शकत नाही. मग ज्ञान सूर्य परमात्मा, ज्ञान चंद्रमा ब्रह्मा, ज्ञान ज्यावेळेस सांगतात त्यावेळेला जर जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश नसेल, अर्थात तिसरा नेत्र जर आपण उघडा ठेवला नाही तर ते ज्ञान जीवनामध्ये उतरू शकत नाही किंवा ते ज्ञान अशा व्यक्तींना काहीच काम येऊ शकत नाही. किंवा एखादा व्यक्ती बहिरा आहे आणि अशा बहिऱ्यांच्या सभेमध्ये जर एखाद्या व्यक्तीला जर गाणं गायला लावलं तर ते एक निरर्थक आहे, त्याचा काही फायदाच नाही आहे. कारण त्यानं किती जरी सुंदर गायलं तरी ती सभाच जर बहिऱ्या लोकांची आहे तर त्याचा काही फायदा नाही. किंवा कोल्ह्याला चांदण्यापासून काही आनंद येऊ शकत नाही, कारण चंद्र उदयापूर्वीच त्याचे जे डोळे आहेत ते मिटतात, मग तो त्याला कसं ओळखणार. ज्यांनी वैराग्याची शिवसुद्धा पाहिलेली नाही आणि ज्यांना विचारांचे नाव देखील माहीत नाही
त्या मूर्खांना मग परमेश्वराचा लाभ कसा होईल? खूप सुंदर वर्णन माऊलींनी या ठिकाणी केलेलं आहे की आपल्या मुलांबद्दल मूर्ख शब्द वापरणं म्हणजे तुम्ही समजू शकता की पवित्र परमेश्वरानं जे ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाला जर आपण ओळखलं नाही, ते ज्ञान जर जीवनामध्ये आपण आत्मसात केलं नाही तर अशा वेळेस परमेश्वर त्या ठिकाणी सांगतात की या मूर्खांना परमेश्वराचा लाभ होऊ शकत नाही, कारण मोह इतका वाढलेला आहे की ह्या लोभ आणि मोहामुळं जीवनामधला बराच काळ व्यर्थ गेलेला आहे आणि म्हणून ह्या लोकी हा जो योग आहे हा बुडाला गेला. तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण जर लोकांना परमेश्वराच्या आठवणीसाठी ह्या योगाचा जर प्रचार आणि प्रसार केला, समाजामध्ये होत पण आहे, लोक ह्या योगाला मानत नाही किंवा स्वीकार करत नाही, कारण माऊलींनी जे उदाहरण दिलेलं आहे की लोकांचा जो मोह आहे हा देह आणि देहाच्या संबंधामध्ये इतका काही वाढलेला आहे, आत्म्यावर आलेलं मोहचं जे आवरण आहे, अहंकार आहे, लोभ आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी त्याला परमात्म्याकडे जाऊ देत नाही. तिसरा जो श्लोक आहे त्यामध्ये पण खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की तोची हा आजी आणता तुझ प्रती कुंती सुता सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी हे जीवियेचे निज गुज परी केवे राखो तुझ जे पढियेसी तू मज म्हणोनिया. तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रियेची चितकाळा धनुधरा. हे कुंती सुता, खरोखरच तोच हा योग तुला आज आम्ही सांगितलेला आहे, तू काही सुद्धा शंका धरू नको. ज्यावेळेस ईश्वराचं ह्या सृष्टीवर अवतरण होतं त्यावेळेस मूढमती लोक ईश्वराला ओळखत नाही. ईश्वरानं सांगितलेला जो प्राचीन राजयोग आहे त्या राजयोगाची प्रचिती जीवनामध्ये होत नाही, म्हणून या ठिकाणी श्रीकृष्ण आणि अर्जुनांच्या संवादामध्ये एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात येते की मी जे काही तुला राजयोगाविषयी सांगतो त्यामध्ये तू मनामध्ये शंका धरू नको. हा जो योग आहे ह्या योगासाठी स्वतः ईश्वरानं माझा तो शिकवलेला योग आहे, माझा तो जीव किंवा प्राण आहे अशी उपमा दिलेली आहे. म्हणजेच हा जो योग आहे हा ईश्वरापासून सुरुवात होतो आणि ज्यावेळेस ह्या गोष्टींची ईश्वराकडून सुरुवात होते त्यावेळेस ईश्वराला म्हणावं लागतं की तो माझा प्राण आहे किंवा तो माझा जीव आहे. परंतु तुझपासून तो लपून कसा ठेवावा? जो माझ्यापासून सुरुवात होते तो तुझ्यापर्यंत तो पोहोचलाच पाहिजे, कारण शेवटी ईश्वराला आपण प्रिय आहोत आणि अशा प्रिय मुलांना तो योग सांगितलाच पाहिजे. का सांगितला पाहिजे? कारण तू माझा आवडता भक्त आहे. जसं आपण बघतो की आई घरामध्ये
जर काही चांगले जर पदार्थ बनवले आणि तिचा आवडता मुलगा जर काही कामासाठी जर बाहेर गेला असेल, तो वेळेवर जर पोहोचला नाही आणि तो एखादा आवडता पदार्थ बनवलेला आहे परंतु जर त्याला तो मिळाला नाही तर आईला आठवण येते, आई त्या पदार्थाला तो येईपर्यंत सांभाळून ठेवते आणि तो आल्यानंतर त्याला तो पदार्थ देते, कारण आईचा त्याच्यामध्ये जीव असतो. त्याचप्रमाणे इथं माऊलींनी ही उपमा दिलेली आहे की हा जो राजयोग आहे हा माझा एक प्राण आहे, माझा जीव आहे आणि मी माझ्या मुलांना, माझ्या अनन्य भक्तांना पुन्हा हा राजयोग देतो, कारण ते माझे आवडते आहे आणि त्यांच्यापासून मी हा लपून ठेवू शकत नाही आणि लपून का ठेवावा. हे धनोद्धारा, तू केवळ प्रेमाची मूर्ती असून भक्तीचा जिव्हाळा, जीवलग मित्रत्वाचे तर केवळ जीवन आणि तू माझ्या विश्वासाचे पात्र आहेस, तेव्हा तुझ्याशी मी काय प्रार्थना करू. म्हणून आपण जरी युद्धात सिद्ध झालो आहो तरी युद्धाची गडबडी चालली असताही ती क्षणभर एके बाजूस ठेवून त्यास न जुमानता प्रथम तुझे अज्ञान आम्हास दूर केले पाहिजे. खूप सुंदर इथं वर्णन केलेलं आहे. मला वाटतं जर दर्शकांनी ज्ञानेश्वरी माऊलींना चांगल्या प्रकारे जर ओळखलं तर माऊली कोणत्या युद्धाचं वर्णन करतात हे तुमच्या लक्षात येईल. इथं कोणत्याही प्रकारे हिंसक युद्धाचं वर्णन केलेलं नाही आहे हे तुम्हाला या ठिकाणी समजलं पाहिजे. म्हणून हा जो शब्द आलेला आहे की तू माझ्या विश्वासाचा पात्र आहे आणि ज्या वेळेस समोरचा व्यक्ती विश्वासाचा पात्र होतो त्यावेळेस ईश्वर त्याला सर्व काही देऊन टाकतो. कारण एकदा जर तुम्ही विश्वास जिंकला तर त्यावेळेस समोरचा व्यक्ती पण तुमच्याविषयी निश्चिंत होऊन जातो. म्हणून या ठिकाणी एक सुंदर वर्णन माऊलींनी केलेलं आहे की तुझ्यासाठी मी काय प्रयत्न करू किंवा काय प्रार्थना करू. म्हणून जरी तू युद्धास सिद्ध झाला आहे तरी तू युद्धाची गडबड करू नको. म्हणजे या ठिकाणी सर्वात प्रथम श्रीकृष्णाला अर्जुनाचं अज्ञान दूर करायचं आहे की जो स्वतःला शरीर समजून तो बसलेला आहे आणि शरीर समजून युद्ध करण्यासाठी आता तो सुसज्ज झाला आहे, परंतु वास्तविक कोणतं युद्ध या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तो वास्तविक युद्ध म्हणजे की त्याच्यामध्ये जे अज्ञान आहे अर्जुनामध्ये ते अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश जीवनामध्ये येणं खूप काही गरजेचं आहे. म्हणून इथं सर्वात प्रथम श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की बाकीच्या साऱ्या गोष्टी बाजूला ठेवून तुझ्यामधलं अज्ञान मला दूर करायला पाहिजे. पुढचा श्लोक आपण बघणार आहोतच. तोपर्यंत ओम शांती.